वेलकम टू साइंस क्लासेस। तो अपन 10th स्टैंडर्ड चा हेरिडिटी आणि एवोल्यूशन हे चैप्टर स्टडी करतो आहे। तो या चैप्टर चा आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण डीएनए चे स्ट्रक्चर बघितलेले आहे। तर आताचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये आपण आज तीन महत्त्वाचे पार्ट्स घेणार आहोत। पहिला पार्ट आहे आरएनए, जो आज आपण आरएनए चा अभ्यास करणार आहोत। त्यानंतर आज आपण सेंट्रल डोग्मा याचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर ट्रान्सक्रिप्शन। म्हणजे आजच्या व्हिडिओचे तीन महत्त्वाचे पॉइंट आहे, आरएनए, सेंट्रल डोग्मा आणि ट्रान्सक्रिप्शन। तर हा व्हिडिओ आरएनए आपण सुरू करण्याच्या अगोदर आपण काही महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत, त्या म्हणजे ज्या मुलांनी मला काही अडचणी विचारल्या डीएनए स्ट्रक्चरबद्दल, ते आपण थोडक्यात अगदी 5 मिनिटांमध्ये आपण त्या फक्त रिवाइज करून घेऊ। म्हणजे जर काही पुढे अडलेलं असेल तर तुम्ही अजूनही कमेंट्समध्ये मला विचारू शकतात की नेमकं काय अडलेलं आहे। ओके, तर पहिला प्रश्न, पहिला मुख्य समजून घ्या की डीएनए जो असतो हा एक मॅक्रोमॉलिक्युल आहे, हे लक्षात घ्या। मॅक्रोमॉलिक्युल म्हणजे सेलमधला हा सगळ्यात मोठा मॉलिक्युल असतो। आता सगळ्यात मोठा म्हणजे इट इज द लार्जेस्ट मॉलिक्युल इन द सेल। हा जवळपास काही मिलियन न्यूक्लियोटाइड्सपासून बनलेला असतो, हे लक्षात घ्या। आणि हे पण माहिती आहे तुम्हाला की 1 मिलियन म्हणजे 10 लाख। तर काही 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 न्यूक्लियोटाइड्स 200 न्यूक्लियोटाइड्सपासून काही डीएनएचे थ्रेड्स बनलेले असतात। म्हणजे साधारणपणे 500 जे आहे 50 मिलियनपासून ते 200 मिलियनपर्यंत अशी याची लांबी असू शकते। याचं डायमीटर आपण त्या दिवशीच बघितलेलं आहे, तर याचं डायमीटर साधारणपणे 2 नॅनोमीटर असतं। 1 नॅनोमीटर म्हणजे मीटरचा साधारणपणे 9वा भाग, म्हणजे 9वा नाही, सॉरी, तर मीटरचा काही बिलियनावा भाग येतो। म्हणजे 1/9 याच्या खाली आपल्याला 9 झिरोज द्यावे लागते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, एवढा भाग म्हणजे 1 नॅनोमीटर। एका मीटरचा साधारण बिलियन एवढा भाग म्हणजे काय म्हणू शकतो आपण, नॅनोमीटर। तर याचा डायमीटर 2 नॅनोमीटर असतं, फारच सूक्ष्म असतात हे। आणि याची जी लेंथ असते ही काही मिलीमीटर्समध्ये असते, सेलच्या मानाने याची लेंथ बरीच असते। तर हा फक्त 4च बेस पेअर्सपासून बनलेला असतो, ए, टी, जी आणि सी, हेच रिपीट होतात। मग असं नाही की ए, टी, जी, सी कसे रिपीट होतात, कसेही रिपीट होतात। म्हणजे अगदी एखाद्या सिक्वेन्समध्ये फक्त एच रिपीट होऊ शकतो, एखाद्या याच्यात फक्त टीच रिपीट होऊ शकतो, हे लक्षात घ्या। कधी सीच रिपीट होईल, तेच रिपीट होत असतात। आणि हे रिपीटेड जे बेसेस असतात ज्याला आपण न्यूक्लियोटाइड तयार करतात, हे न्यूक्लियोटाइड्स एका प्रोटीनला कोड करतात, हे लक्षात घ्या। आता आपण जो सेंट्रल डोग्मा बघणार आहे आपण तेच बघणार आहे। डीएनए हा मास्टर मॉलिक्युल आहे, हे लक्षात घ्या। हा मास्टर मॉलिक्युल हा एक ओनरचं काम करतो, तो एक मालक आहे। आणि हा ओनर फक्त काय देतो, कमांड्स देतो, तो स्वतः काम करत नाही, तो कमांड देतो। कोणाला कमांड देतो तो? तर तो कमांड देतो आरएनएजला। मग त्याचे वर्कर कोण आहेत? आरएनए हे त्याचे काय झाले, वर्कर। दुसरी महत्त्वाची, की आता तुम्हाला असं वाटेल की मग हे लिहायचं कसं, हे बॉन्डिंग कसं द्यायचं। समजा आपण इथे जे बॉन्ड आहे, तर तुम्ही ह्या बॉन्डिंगला कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग आता प्रत्येकाला माहीत आहे। कॉम्प्लिमेंटरी म्हणजे ए ची नेहमी टी बरोबरच पेअरिंग होते आणि जी ची नेहमी सी। म्हणजे ए असेल तर तुम्ही टी लिहा, जी असेल तर सी लिहा, सी असेल तर जी लिहा आणि टी असेल तर ए लिहा। हा सिक्वेन्स काहीही होऊ शकतो, हेच मी तुम्हाला सांगते। त्यामुळे असं नाही की नेमकं काय लिहायचं, तुम्ही काहीही लिहा, फक्त कॉम्प्लिमेंटरी जो स्ट्रँड असेल तो योग्य लिहा। म्हणजे ए असेल तर टीच लिहा, सी असेल तर जीच लिहा, जी असेल तर सी लिहा, टी असेल तर ए लिहा, हे फिक्स ठेवा, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे जे स्ट्रँड्स असतात हे पॅरलल असतात, अँटी पॅरलल स्ट्रँड्स असतात। स्ट्रँड म्हणजे एक साखळी, या दोन्ही साखळ्या स्वतः पॅरलल आहेत। पॅरलल असल्यानंतर त्या स्वतःभोवती टर्न घेतात, आधी टर्न घेत नाही, आधी ही पूर्ण स्ट्रीप वळली जाते, हे लक्षात घ्या। म्हणजे त्याच्या दोन्ही कडा कशा आहेत, कायमस्वरूपी पॅरललच राहतात। मग हे काही मुलांना हे काही प्रश्न अडलेले होते ज्यांनी मला कमेंट्स केल्या होत्या। तर मग आता आपण जो पुढचा आपला रेग्युलरच पार्ट बघतोय तो आहे आरएनए।
आजचा पहिला पार्ट आहे आर एन ए. व्हॉट इज आर एन ए? तर आर एन एचा फुल फॉर्म आपल्याला माहितीच आहे. काय? रायबो न्यूक्लिक ॲसिड. हे पण एक न्यूक्लिक ॲसिडच आहे हे लक्षात घ्या. याचा फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे रायबो न्यूक्लिक ॲसिड. तर रायबो न्यूक्लिक ॲसिड जे आहे हे रायबो न्यूक्लिक ॲसिड कुठे सापडतं? सॉरी. तर रायबो न्यूक्लिक ॲसिड आपल्याला सायटोप्लाझममध्ये ॲज वेल ॲज ॲक्च्युली आधी न्यूक्लियस लिहायला पाहिजे तरी ठीक आहे. सायटोप्लाझम अँड न्यूक्लियस म्हणजे तो दोन्ही ठिकाणी सापडतात. न्यूक्लियसमध्ये पण सापडतात आणि सायटोप्लाझममध्ये सापडतात. काय येतो? इट इज अ पॉलिमर. इट इज अल्सो अ पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड्स. आर एन ए पण एक पॉलिमर आहे जो न्यूक्लिओटाइड्स पासून बनलेला असतो. म्हणजे पॉलिमर पण म्हणा, याला तुम्ही चेन पण म्हणू शकता. इथे आपण लिहू चेन ऑर पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड्स. न्यूक्लिओटाइड्सपासून बनलेला असतो. किती न्यूक्लिओटाइड्स असू शकतात? साधारणपणे 70 ते 12,000. मे बी व्हॅरी होऊ शकतात पण 70 पासून ते 12,000 न्यूक्लिओटाइड्स असू शकतात. मोस्टली आर एन ए जो आहे तो सिंगल स्ट्रँडेड असतो हे लक्षात घ्या. सिंगल स्ट्रँडेड मोस्टली. मी पॉइंट्स लिहून देते तुम्हाला, मग ते समजून जातील सहज. तर रायबो न्यूक्लिक ॲसिड आहे. न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम दोन्ही ठिकाणी सापडतात. ते ती एक चेन आहे. कशापासून बनलेली? न्यूक्लिओटाइड्सपासून बनलेली. साधारणपणे एका चेनमध्ये आपल्याला किती न्यूक्लिओटाइड्स सापडतात? तर 70 ते 12,000 न्यूक्लिओटाइड्स सापडतात. तो सिंगल स्टँडर्ड असतो बट समटाईम्स तो फोल्डेड असतो. फोल्ड असतात त्याला आपण टी आर एन एचे स्ट्रक्चर 9वीला जर तुम्हाला आठवत असेल तर. बट फोल्डेड समटाईम्स, काही टाईम्स किंवा काही ठिकाणी तो फोल्डेड असू शकतो. ओके. तर त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की हा जो आर एन ए आहे तर आर एन ए किती कशापासून, शुगर कोणती प्रेझेंट असते आर एन एमध्ये? तर शुगर जी आहे ती आहे रायबोज शुगर. शुगर कोणती आहे? रायबोज शुगर. त्याच्यामध्ये रायबोज शुगर प्रेझेंट असते. आता ही जी शुगर आहे तर शुगर अँड फॉस्फेट, तो शुगर आणि फॉस्फेट असतात. दे फॉर्म बॅकबोन. आपल्याला सेम डी एन ए सारखं स्ट्रक्चर असतं, फक्त थोडा मायनर चेंजेस असतात. दे फॉर्म बॅकबोन ऑफ आर एन ए. न्यूक्लिओटाइड्स किती असतात? आता इथे बेस पेअरिंग कम्प्लीट नसतं. म्हणजे बेस पेअर होतात पण काही ठिकाणीच होतात. मोस्टली आर एन ए सिंगल स्टँडर्डच असतात. टी आर एन ए किंवा काही ठिकाणी आर एन ए फोल्ड होतात. मोस्टली टी आर एन ए तर फोल्डेड स्ट्रक्चर आहे, तिथे बेस पेअरिंग असतं. पण मग इथे बेस पेअरिंगचं लॉ नाही वापरतात. आपण जो चारगॉफ्स लॉ बघितलेला होता की प्युरिन आणि पिरिमिडिन सारखेच असतात, तर इथे असं नाही आहे. कारण हे सिंगल स्टँड असल्यामुळे संख्या बदलू शकते. प्युरिन वेगळे असू शकतात, पिरिमिडिनचा नंबर वेगळा असू शकतो. तर 4 नायट्रोजन बेसेस आर प्रेझेंट. कोणकोणते नायट्रोजन बेसेस आहे? तर त्याला पिरिमिडिन्स 2 आहे, प्युरिन्स 2 आहेत. तर आता हे मी इथे पुसते, तुम्हाला लिहायचं असेल तर लिहून घ्या. नायट्रोजन बेसेस आहेत ते कुठले आहेत? तर 4 आहेत आपण बघितलं. त्यापैकी काय आहे? प्युरिन्स. तर प्युरिन्स आणि काय असतात? पायरिमिडिन्स. प्युरिन्स अँड पायरिमिडिन्स. प्युरिन्स कोणते आहेत? 2. प्युरिन्स तेच आहेत. ॲडेनाईन. सिम्बॉल काय ॲडेनाईनचा? ए. आणि ग्वानाईन. ग्वानाईनचं सिम्बॉल काय? जी. आणि दुसरं काय? आता हे आपल्याला माहिती आहे की आर एन एमध्ये थायमिन हा जो पायरिमिडिन आहे तो रिप्लेस झालेला आहे. म्हणजे आर एन एमध्ये थायमिनच्या ऐवजी काय असतं? युरासिल. युरासिल आणि ग्वानिनची जी पेअर आहे ती म्हणजे सायटोसिन, हा तोच असतो. आता हे तुम्हाला माहिती पाहिजे की युरासिल हे जे आहे हे थोडं अनस्टेबल पायरिमिडिन आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युली आर एन ए आधी आलेला आहे. त्याच्यामुळे आर एन ए आणि नंतर डी एन ए,
डीएनए का तर आरएनए थोड़ा अनस्टेबल आहे, जेनेटिक मटेरियलला स्टॅबिलिटी असणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे आरएनए हे जेनेटिक मटेरियल फक्त काही व्हायरसेसमध्येच सध्या सापडतं. उदाहरणार्थ आता जो सध्या ज्याने सगळीकडे आपल्याला त्रास दिलेला आहे तो कोरोना व्हायरस जो आहे हा एक आरएनए व्हायरस आहे हे लक्षात घ्या. म्हणजे याचं जेनेटिक मटेरियल आरएनए असतं. तर आरएनए अनस्टेबल असल्यामुळे इव्होल्युशनच्या प्रोसेसमध्ये आरएनएच्या ऐवजी डीएनए हा जेनेटिक मटेरियल म्हणून काय झाला, एस्टॅब्लिश झाला. तर मग आता इथे आपल्याला माहिती आहे की आता आपण प्युरिन्स बघितले दोन, ॲडेनाईन आणि ग्वानिन, आणि पायरिमिडिन्स पण दोनचे, युरासिल आणि सायटोसिन. म्हणजे एकूण किती नायट्रोजन बेसेस आहे, चारच नायट्रोजन बेसेस आहे. हे चार नायट्रोजन बेसेस काय तयार करतात, एक सिक्वेन्स तयार करतात. आता इथे पेअरिंग पण तुम्हाला माहिती आहे की ॲडेनाईन ऑलवेज पेअर्स विथ ग्वानिन जर पेअरिंग असेल तर, हे पण लक्षात घ्या. आणि ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ सायटोसिन. पण मोस्टली आरएनए सिंगल स्टँडर्ड असल्यामुळे नायट्रोजन बेस पेअरिंग क्वचित दिसते त्याच्यामध्ये. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आरएनएचे टाईप्स. तर आरएनए तुम्हाला जर माहिती आहे त्यानुसार आरएनएचे फंक्शननुसार तीन प्रकार पडतात. याच्या व्यतिरिक्तही आरएनएचे प्रकार आहेत. जसं जेनेटिक आरएनए वेगळा असतो आणि नॉन जेनेटिक आरएनए वेगळा असतो. जेनेटिक पण आरएनए असतात, जसं तुम्हाला सांगितलं की कोरोना व्हायरसमध्ये आरएनए जेनेटिक आहे, तर नॉन जेनेटिक आहे जो आपण बघतो, आणि इतरही काही प्रकार आहेत. पण सध्या आपल्याला फंक्शननुसार फक्त किती प्रकार शिकायचे आहेत, तीन. कोणकोणते प्रकार आहे तर मग आपण इथे काय लिहिणार बघा, डिपेंडिंग ऑन फंक्शन. आरएनए इज ऑफ थ्री टाइप्स. फंक्शननुसार आरएनएचे किती टाइप्स पडतात, तीन. पहिला प्रकार आहे, समजा आपण घेऊ मॅसेंजर आरएनए, एम आरएनए. सेकंड वन टी आर एन ए आणि आर आर एन ए. आता तुम्हाला नावं प्रत्येकाची माहिती असतात, तरी मी सांगते, मॅसेंजर आर एन ए, ट्रान्सफर आर एन ए आणि रायबोझोमल आर एन ए. आपण प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल स्टडी थोडक्यात करून घेऊ, पण तोपर्यंत तुम्ही हे लिहून घ्यायचे. तर बघा, आपण आता बघतोय एम आर एन ए. तर एम आर एन एचा अर्थच काय होतो, मेसेंजर आर एन ए. तुम्ही म्हणाल ही आकृती पुस्तकांमध्ये नाही आहे, तुम्ही कुठून आणली आहे, असं वाटण्याची बऱ्याच जणांना शक्यता आहे की हे आकृती पुस्तकात ॲक्च्युली नाहीच आहे. तर हा आहे मेसेंजर आर एन ए. तर आता लक्षात घ्या, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की डीएनए हा एक ओनर आहे, एक मास्टर मॉलिक्यूल आहे, आणि तो मॉलिक्यूल जेनेटिक मटेरियल असल्या कारणाने इट इज म्हणजे हायली डेंजरस की त्यालाच डायरेक्ट जे प्रॉडक्ट आहे ते करायला लावायचं. मग त्याच्यामुळे काय झालं की डीएनए त्याच्या काय तयार करतो, त्याच्यावरती जे आता मोस्टली डीएनएचं काम प्रत्येकाला माहीत आहे, डीएनए काय करतो, तर डीएनएमध्ये कोड लँग्वेज आहे. तर ही कोड कशासाठी कोड आहेत, तर एका पर्टिक्युलर प्रोटीनसाठी कोड आहे. आता आपण प्रोटीनचा भाग आपण ट्रान्सलेशनमध्ये बघू, पण तरी थोडक्यात बघा की प्रोटीन आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स असतात. म्हणजे आपलं शरीर बनवण्यासाठी प्रोटीनची फार गरज असते. हे प्रोटीन दुसऱ्या कुठल्याही मॉलिक्युल्स बरोबर, म्हणजे लिपिड्स असेल, कार्बोहायड्रेट्स असतील, त्यांच्याबरोबर त्यांच्या मदतीने पूर्ण बॉडी तयार करतात. आपल्या शरीरातल्या सगळ्या अँटीबॉडीज, आपले बोन्स, आपले हेअर, नेल, स्किन, प्रत्येक गोष्टीसाठी प्रोटीन्स जबाबदार असतात. मग हे जे प्रोटीन्स आहे, हे प्रोटीन तयार करायचे आणि ते स्पेसिफिक असतात. म्हणजे प्रत्येकाच्या बॉडीनुसार प्रोटीन स्पेसिफिक असतात. त्यातही ॲनिमल वेगळे, प्लांट्स वेगळे, ते पण अजून आहे. तर हा जो आर एन ए आहे हा ॲक्च्युली काय करतो माहिती आहे का, ह्या आर एन एचं मुळात आर एन एचं फंक्शन लक्षात घ्या. आर एन एचं मुख्य फंक्शन आहे प्रोटीन सिंथेसिस करायचे. कशाच्या सहाय्याने, तर डीएनएने दिलेल्या माहितीनुसार. म्हणजे डीएनएची जी इन्फॉर्मेशन आहे तो एक मधला बॉन्ड आहे. कोणामधला तयार काय करायचं, प्रोटीन. कुठून तयार करायचं, माहिती कुठे लिहिलेली आहे, डीएनएकडे. मग हाच तर सेंट्रल डोग्मा आहे जो आपण बघणार आहे. सेंट्रल डोग्मा म्हणजे काय, तर डीएनएपासून काय तयार करायचा, प्रोटीन तयार करायचं. कोणामार्फत, वाया आरएनए. मग डीएनए, आरएनए, प्रोटीन, या प्रोसेसला आपण काय म्हणणार, सेंट्रल डोग्मा. पण त्याच्या डेफिनेशन्स आहे, म्हणून आपण आधी मॅसेंजर आर एन ए बघतोय. तर मॅसेंजर आर एन एचं मुख्य काम काय आहे, टू कॅरी द इन्फॉर्मेशन. आता इथे बघा, म्हणजे टू मॅसेज कॅरी करतो, टू कॅरी द
इन्फॉर्मेशन, आता कुठली इन्फॉर्मेशन कॅरी करतो तो, तर हेरिडिटी इन्फॉर्मेशन, म्हणजे आपण प्रिसाईज राहू, कुठली इन्फॉर्मेशन, हेरिडिटरी इन्फॉर्मेशन, कुठून कुठे, फ्रॉम डीएनए टू सायटोप्लाझम, म्हणजे प्रोटीन्सची जी साईट आहे जिथे प्रोटीन तयार होतात, फॅक्टरी असेल त्या फॅक्टरीपर्यंत. तर आता ही डायग्राम जरी आपल्याला नसेल तरी आपण थोडक्यात समजून घेणार आहोत, ते आहे ते म्हणजे हा एक साधारणपणे बघा, एम आर एन ए हा जो आहे हा सिंगल स्टँडर्ड असतो. एम आर एन ए कसा असतो, एम आर एन ए इज लॉन्ग, तो लॉन्ग असतो, तो स्ट्रेट असतो, सरळ असतो, फोल्डच नसतात, म्हणून तो कसा असतो, सिंगल स्टँडर्ड असतो. एकच स्ट्रँड असतो त्याच्याकडे. आता सिंगल स्टँडर्ड असल्यामुळे नो बेस पेअरिंग, बेस पेअर्सच होत नाही, आणि मग बेस पेअरच होत नसल्यामुळे पुढचा काही प्रश्नच नाही, मग कसे पेअर होतात, काय होतात. ओके, मग आता इतकं तर आपल्याला कळालं. मग हा साधारणपणे एक काय आहे, एम आर एन एचा मॉलिक्युल. एम आर एन एच्या मॉलिक्युलला पुढचे पुढे कॅप असते. कशासाठी कॅप, तर ओळखता आलं पाहिजे ना कुठे जाऊन अटॅच व्हायचं आहे, कुठल्या ठिकाणी जायचं आहे. मग आपल्याला कसं टॅग असतो किंवा ॲड्रेस लिहिलेला असतो, तसं इथे एक कॅप असते ज्याच्या सहाय्याने कळतं की कुठे जायचं आहे. मग इथे साधारण तुम्हाला हे मी दोन पार्ट्स दिलेले, हे जे दोन पार्ट असतात हे नॉन कोडिंग रिजन असतात, याच्यावर काहीच नसतं. आता हा जो मधला पार्ट असतो याला कोडिंग रिजन म्हणतात. ॲक्च्युली इथे माहिती लिहिलेली आहे, कशाची माहिती लिहिलेली आहे, फॉर प्रोटीन. इथे प्रोटीनची माहिती लिहिलेली, मग आपण इथे कोड लिहू, हा काय कोड आहे, कशाचा कोड आहे, मग कोड फॉर प्रोटीन, मग प्रोटीनचा काय लिहिलेला आहे, कोड लिहिलेला आहे. आता इथे तुम्हाला दोन नावं दिलेली बघा, इनिशिएशन कोडॉन आणि टर्मिनेशन कोडॉन. इनिशिएशन कोडॉन जो असतो तो असतो ए यू जी, हा फिक्स आहे, हे लक्षात घ्या, हा फिक्स आहे. प्रत्येक एम आर एन एवरती मोस्टली युकॅरियोटिक एम आर एन ए जे असतात त्यांच्यावरती इनिशिएशन कोडॉन काय आहे, ए यू जी. नीट ऐका, दिसत नसेल व्यवस्थित, ए यू जी हा इनिशिएशन कोडॉन आहे, म्हणजे इथे सुरुवात करा. कशासाठी सुरुवात करा, तर प्रोटीन सिंथेसिससाठी सुरुवात करा. मग आता शेवट पण कळायला पाहिजे ना, तर शेवटला पण आपल्याला तीन कोडॉन असतात. एक आहे ज्याला टर्मिनेशन कोडॉन म्हणतात, टर्मिनेशन कोडॉन तीन आहे, यू ए ए, यू ए जी आणि यू जी ए, म्हणजे तीन कोडॉने जे काय करतात, टर्मिनेशन करतात. टर्मिनेशन करतात म्हणजे काय, शेवट करतात. इथे काय करतात, हे शेवट सांगतात की अरे आता प्रोटीन बंद करा, तयार करायचं. आणि हे काय करतात, सुरुवात करा, प्रोटीन सिंथेसिसची काय करा, सुरुवात करा. आपल्याला ती प्रोसेस आहे, पण आपण आता फक्त एम आर एन ए बघतोय. मग आता एम आर एन एची जनरल माहिती तुम्हाला कळाली, ही एम आर एन एची डायग्राम आहे. ही डायग्राम तुम्हाला दहावीला कदाचित नाहीच आहे, पुढच्या वर्गांना आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटेल की एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन का देत आहे, ॲक्च्युली सध्या कोरोनामुळे सिलेबसच रिड्यूस झाला आहे. पण जरी सिलेबस रिड्यूस झाला तरी लक्षात घ्या, सिलेबस रिड्यूस होतो तो मार्कांसाठी रिड्यूस होतो, पण इन्फॉर्मेशन किंवा तुम्ही पुढच्या वर्गांमध्ये जाणारच आहात हे लक्षात ठेवूनच अभ्यास करा. मे बी आत्ता तुम्ही फार डिटेलमध्ये जाऊ नका, पण प्लीज. तर आपण बघतो की मॅसेंजर आर एन एचा फुलफॉर्म, हा जो शॉर्ट फॉर्म आहे तो आहे एम आर एन ए. त्याचं महत्त्वाचं एकच काम आहे, काय, टू कॅरी द हेरिडिटी इन्फॉर्मेशन फ्रॉम डी एन ए टू सायटोप्लाझम. तर एम आर एन ए जो आहे हा लॉंग असतो, स्ट्रेट असतो, तो सिंगल स्टँडर्ड असतो, तिथे बेस पेअरिंगची गरजच पडत नाही कारण एकच स्ट्रँड अवेलेबल असतो, म्हणजे तो असा असतो सर हे असं स्ट्रक्चर आहे, तुम्हाला दिसतंय असं स्ट्रक्चर आहे. हे जे कोडिंग रिजन दिलेले हे ॲक्च्युली मी डायग्राम सोपी जावी म्हणून काढलेले आहे, प्रत्यक्षात ते सगळे असेच असतात, म्हणजे सगळे बेस पेअर्स असतात सगळ्या. आणि कुठल्या फॉर्ममध्ये, आता तुम्हाला इथे सांगितलं सुरुवातीचा जे आहे ते तुम्हाला नाही आहे, पण मग ठीक आहे, इथे ए यू जी मध्ये स्टार्ट कोडॉन असेल, इथे मध्ये समजा यू ए ए हा इनिशिएशन जो टर्मिनेशन कोडॉन आहे, मध्ये प्रोटीन तयार करायचा स्पेसिफिक कोड आहे, आणि इथे साधारणपणे इथे पॉली ए म्हणजे फक्त ए ए ए एच सिक्वेन्स असतो ज्याला टेलर रिजन म्हणतात, आणि इकडे कॅप असते. तर हा साधारण एम आर एन एचा
आहे. आता आपण mRNA बऱ्यापैकी तुम्हाला समजलेला असेल. हा मॅसेंजर RNA हा मुख्यपणे ही कॉपी आहे, याला ब्लूप्रिंट म्हणजे कॉपी म्हणतात. ही कॉपी आहे, वर्किंग कॉपी आहे. या कॉपीच्या आधारेच आता काय तयार होणार आहे, प्रोटीन तयार होणार आहे. ओके, आता याचे पुढचे दोन प्रकार आपण बघणार आहोत. तर आपण पहिल्यांदा बघितला तो mRNA, आता आपण दुसरा बघणार आहोत तो आहे RRNA. तर RRNAचा फुल फॉर्म आहे रायबोझोमल RNA. कुठे असतो हा RNA? तर आता या पण आधी एक लक्षात घ्या की RNA तयार कसे होतात. ही जी प्रोसेस आहे याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. हे सगळे RNA DNA पासूनच तयार होतात आणि न्यूक्लियसमध्येच तयार होतात. हे आपल्याला माहिती पाहिजे की सगळ्या प्रकारचा कुठलाही RNA कुठून तयार होतो, तर DNAमध्येच त्या RNAची काय लिहिलेली असते, म्हणजे माहिती लिहिलेली असते, आणि त्या कोडनुसार RNA तयार होतात. तर मग आता रायबोझोमल RNAसाठी आपल्याला आधी माहिती पाहिजे की रायबोझोम म्हणजे काय. हा अबंडंट RNA, याला काय म्हणतात, मोस्ट अबंडंट RNA. हा सगळ्यात जास्त प्रमाणात सेलमध्ये सापडतो. हा RNA कुठे असतो? इट कॉन्स्टिट्यूट्स किंवा इट फॉर्म्स एन ऑर्गॅनेल दॅट इज रायबोझोम. रायबोझोम नावाचा एक सेलचा ऑर्गॅनेल असतो, एक पार्ट असतो. हा पार्ट हा RNA तयार होतो. कसं तयार करतो तो? इट बाइंड्स विथ प्रोटीन. आपण इथे असं लिहू RRNA बाइंड्स विथ प्रोटीन. ते एक विशिष्ट प्रकारच्या प्रोटीन बरोबर एकत्र येतात टू फॉर्म रायबोझोम्स. आता रायबोझोम काय आहेत? तर रायबोझोम हे प्रोटीन तयार करायची फॅक्टरी आहे, म्हणजे आपण त्याला साईट म्हणू शकतो. मग आपण त्याविषयी आपल्याला ट्रान्सलेशन पार्टमध्येच बघावं लागेल. आत्ता इथे ह्या पार्टचा तो भाग नाही आहे. तर मग RRNA आता तुम्हाला कळालं की mRNA माहीत आहे. mRNA व्हॉट इज mRNA? इट इज मॅसेंजर RNA. व्हॉट इज RRNA? इट इज रायबोझोमल RNA. इट इज मोस्ट अबंडंट RNA. इट फॉर्म्स एन ऑर्गॅनेल दॅट इज रायबोझोम आणि दे बाइंड विथ स्पेसिफिक प्रोटीन्स. ते काही स्पेसिफिक प्रोटीन बरोबर बाइंड्स होतात आणि काय तयार करतात, रायबोझोम्स तयार करतात. रायबोझोम शिवाय प्रोटीन तयार होऊ शकत नाही. तर तिसरा जो प्रकार आहे तो आहे tRNA. याची पण डेफिनेशन तुम्हाला माहिती आहे. tRNAला काय म्हणतात? डेफिनेशन म्हणजे फुल फॉर्म, ट्रान्सफर RNA. tRNAला म्हणतात ट्रान्सफर RNA. काय ट्रान्सफर करणार हा? तर हा सगळ्यात स्मॉलेस्ट RNA असतो. स्मॉलेस्ट RNA हा जो RNA हा सेलमध्ये सोल्युबल असतो, सायटोप्लाझममध्ये. याला सोल्युबल RNA पण म्हणतात. अजून एक नाव याला ॲडॅप्टर RNA. या RNAचं जे तुम्ही स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला नववीला होतं की हा RNA ना फोल्डेड स्ट्रक्चर्स तयार करतो. म्हणजे या RNAचं जे स्ट्रक्चर आहे इथे अशा प्रकारे डबल स्ट्रँड तयार होतात. हे लक्षात घ्या, हा तोच स्ट्रँड असतो. म्हणजे समजा हा जर 3' आणि 5' एंड्स असतात, आपल्याला हे क्लिअर आहे. तर मग हे जे स्ट्रँड्स असतात हे अशा प्रकारे काय तयार करतात, फोल्ड्स तयार करतात. म्हणजे इथे लूप तयार होतात आणि या लूपच्या आधारे काय होतात, इथे बाइंडिंग्स होतात. हे साधारणपणे असं जनरल स्ट्रक्चर्स. हा एकच स्ट्रँड आहे आणि या स्ट्रँडमध्येच बाइंडिंग होतं. म्हणजे एकच स्ट्रँड, एकच दोरी, आणि ती अशा प्रकारे आपण वळवली की मध्ये मध्ये काय होईल, हा स्ट्रँड इथे असं वळत वळत जातो आणि हे ॲडॅप्टर तयार करतात. इथे बाइंडिंग साईट असतात. काय काम करतात हे? दे ट्रान्सफर अमायनो ॲसिड्स. हे जे अमायनो ॲसिड्स असतात, हे अमायनो ॲसिड्स ते काय करतात, ट्रान्सफर करतात ॲज पर द कोड फ्रॉम सायटोप्लाझम टू रायबोझोम्स. सायटोप्लाझममधून रायबोझोम्सकडे ते काय करतात, माहिती काय करतात, म्हणजे अमायनो ॲसिड्स घेऊन जातात. जसा सिक्वेन्स असेल, सिक्वेन्स कुठे आहे, mRNAकडे. mRNAवरती काय असतात, नायट्रोजन सिक्वेन्स आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं, समजा AUG
असा एक सिक्वेन्स आहे. हे जे सिक्वेन्स असतात हे तीन कोड मिळून एक काय होतं, अमायनो ॲसिडसाठी एक कोड तयार होतो, याला ट्रिपलेट कोड म्हणतात. ट्रिपलेटचा अर्थ काय होतो, तीन. किती बेसेस, तीन बेसेस, तीन न्यूक्लिओटाईड. तीन न्यूक्लिओटाईड मिळून एक कोड तयार होतो अमायनो ॲसिडचा. आता हे मिथियोनाईन आहे, मग हे पहिलं अमायनो ॲसिड आहे. हा कोड स्पेसिफिक आहे हे मी तुम्हाला आधी सांगेन. म्हणजे हे एका अमायनो ॲसिडसाठीचा कोड आहे. हा कोड आला की तेच अमायनो ॲसिड घेऊन यायचं. आणि आता बघा, आपण बघितलं की अमायनो ॲसिडचे जे कोड असतात हे पण स्पेसिफिक आहे, हे आपण ट्रान्सलेशनमध्ये पक्कं करून घेऊ. आणि जसं मी तुम्हाला वरती मगाशी लिहून दिलं होतं की AUG इथे लिहिलेलं असतं, याचा अँटीकोडॉन असतो इथे. आता ह्या टर्म आपण ट्रान्सलेशनमध्ये क्लिअर करू, पण सध्या आपण माहिती पाहिजे की AUG जो मी तुम्हाला लिहून दिला आहे हा कोडॉन मिथियोनाईन नावाच्या एका अमायनो ॲसिडचा आहे. आणि असा एखादा कोडॉन असेल तर इथे जर जो कोडॉन RNA असेल त्याच्यानुसार सायटोप्लाझममधून हा RNA जो tRNA तो काय घेऊन येतो, एक एक करून काय घेऊन येणार, अमायनो ॲसिड घेणार. आणि ते बाइंड झाले की एक पॉलीपेप्टाईडची चेन, ज्याला आपण प्रोटीन म्हणतात, तर अशी एक पॉलीपेप्टाईडची चेन तयार करतो. म्हणजे आता आजचा टॉपिक तुम्हाला बऱ्यापैकी समजला. आता लास्ट टॉपिक आहे तो आहे सेंट्रल डोग्मा. त्याच्या आधी परत एकदा रिवाइज करा, RNAचे किती प्रकार आहेत, तीन, mRNA, rRNA, tRNA. mRNA वर ॲक्च्युली काय असतं, द कोड. इथे काय लिहिलेला असतो, द कोड ऑफ अ स्पेसिफिक प्रोटीन. हा कोड कुठे जाणार, तर ह्या कोडनुसार mRNA जातो rRNA कडे. RRNA म्हणजे काय, रायबोझोमल RNA, तो रायबोझोम्सकडे असतो. मग mRNA रायबोझोम म्हणजे तिथे बाइंडिंग साईट असतात, रायबोझोम्सकडे जातात. तिथे जसा mRNA वर कोड आहे त्या कोडनुसार ट्रान्सफर RNA एक एक काय घेऊन येणार, अमायनो ॲसिड घेऊन येणार. अमायनो ॲसिड कसे आणणार, तर ते कोडनुसार आणणार. कोड स्पेसिफिक असतात, कोड कशाच्या फॉर्ममध्ये असतात, तर कोड बेसेसच्या फॉर्ममध्ये असतात. मग इथपर्यंत आपल्याला आता थोडाफार अंदाज आला आहे. आपण ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन घेण्याआधी आजचा लास्ट टॉपिक येतो आहे सेंट्रल डोग्मा. तर सेंट्रल डोग्मा हा जो थीम आहे, म्हणजे हा जो आपल्याला भाग बघायचा आहे, याचा आधी अर्थ समजून घ्या. हा जो सेंट्रल डोग्मा आहे हा काय सांगतो, की द प्रोटीन सिंथेसिस जे होतं बाय DNA युझिंग RNA इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. एक मार्काच्या डेफिनेशनसाठीचा प्रश्न आहे की व्हॉट इज सेंट्रल डोग्मा. तर सेंट्रल डोग्मा दोन स्टेप प्रोसेस डिस्क्राईब करतो. प्रोसेस काय, प्रोटीन सिंथेसिस दोन स्टेप्समध्ये होतं, ती दोन स्टेप प्रोसेस तो डिस्क्राईब करतो. 1958 फ्रान्सिस क्रिक यांनी ही जी सेंट्रल डोग्माचा म्हणजे कन्सेप्ट मांडलेली आहे. आणि याच्यानुसार बघा, त्यांच्या कन्सेप्टनुसार, कारण ही सेंट्रल डोग्माची प्रोसेस थोडीशी चेंज झालेली आहे नंतर 1970, तर इट इज द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू mRNA. DNA कडून mRNA कडे काही इन्फॉर्मेशन पास ऑन केली जाते, ज्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन फर्स्ट स्टेपमध्ये. आणि देन डीकोडिंग द इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन mRNA इन द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन, ज्याला आपण म्हणतो ट्रान्सलेशन. म्हणजेच ही दोन स्टेप प्रोसेस आहे. का कुठल्या दोन स्टेप येतात, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. आपण एका डायग्राममध्ये आपण ही प्रोसेस बघू. तुम्ही हे याच्या म्हणजे स्क्रीनशॉट घेऊन आणि हे एक्सप्लेन करा. तर बघा, DNA पासून मी तुम्हाला काय सांगितलं की इन्फॉर्मेशन पास होते, फ्लो होते. मग फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू mRNA, आपण नुसता RNA लिहिला तरी चालेल, DNA टू RNA. आणि RNA कडून काय केलं जातं, ही डीकोड केली जाते टू प्रोटीन, फायनल प्रॉडक्ट तयार करण्यासाठी. तर आता बघा, DNA कडून RNA कडे जी जाते याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. ते मी इथे मोठं लिहिते, वरती जर दिसलं नाही तुम्हाला फळावरती, ट्रान्सक्रिप्शन. आणि RNA कडून प्रोटीन तयार करण्याला म्हणतात ट्रान्सलेशन. प्रोसेस समजून घ्या,
डीएनएच्या माहितीच्या आधारे आरएनए तयार करायला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. आणि आरएनए कडून प्रोटीन, आरएनए जसे माहिती आहे तो डिकोड करून प्रोटीन तयार करायला काय म्हणतात ट्रान्सलेशन. आता मी तुम्हाला सांगितलं याच्यात थोडे चेंजेस झाले. चेंजेस काय तर आपण बघाशी जे कोरोनाचं उदाहरण घेतलं याच्यामध्ये आरएनए, पण आरएनएच्या सहाय्याने प्रोटीन तयार करता येत नाही डायरेक्टली. त्याच्यामुळे आधी आरएनएच्या सहाय्याने डीएनए तयार केला जातो ज्याला म्हणतात रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतात? रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. हा पण सेंट्रल डोग्माचाच पार्ट आहे म्हणून तो थोडा चेंज झाला. शिवाय डीएनए परत काय तयार करतो? रेप्लिकेशन करतो. आणि रेप्लिकेशनच्या सहाय्याने परत डीएनए तयार करतो. हा पण सेंट्रल डोग्माचा पार्ट आहे. मात्रात बघा, सेंट्रल डोग्मा म्हणजे थोडा ॲडव्हान्स स्टेजमध्ये ही डेफिनेशन परीक्षेला चालून जाईल सध्याच्या. काय? द प्रोटीन सिंथेसिस बाय डीएनए युझिंग आरएनए इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. तुम्ही सध्या असं लिहिलं तरी चालेल. काय? डीएनए, डीएनएचं करा ट्रान्सक्रिप्शन, ही ट्रान्सक्रिप्शन तयार करून करा आरएनए, आणि आरएनएचं ट्रान्सक्रिप्शन केलं, ट्रान्सलेशन झालं की तयार होतो तो प्रोटीन मॉलिक्यूल किंवा ज्याला पॉलीपेप्टाइड्स म्हणतात. हे एकदम जनरल लेवलवरती येईल बघा. पण ॲक्च्युली सेंट्रल डोग्मा काय सांगतो तुम्हाला की डीएनए हा रेप्लिकेट होतो, स्वतःच्या नवीन कॉपीज तयार करू शकतो, प्लस डीएनएपासून आरएनए तयार होतात, इन्फॉर्मेशन फ्लो होते, आरएनएपासून ट्रान्सक्रिप्शन होतं, आरएनए ट्रान्सलेट होतात आणि प्रोटीन तयार होतं. पण कुठल्याही प्रकारे रिव्हर्स शक्य नाही आहे. हे मात्र शक्य नाही आहे सेलमध्ये की प्रोटीनपासून डीएनए तयार होत नाही. म्हणजे इन्फॉर्मेशन हा युनिक फ्लो आहे, डीएनए टू प्रोटीन, प्रोटीन टू डीएनए शक्य नाही. रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन फक्त आरएनए व्हायरसेसमध्येच शक्य आहे. उरलेल्या ठिकाणी ते होत नाही, पण नेचरमध्ये हे होतं आणि जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये पण रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन वापरलं जातं. तर हा जो टॉपिक होता, हा टॉपिक बऱ्यापैकी महत्त्वाचा होता. आपण आज आरएनएचे स्ट्रक्चर बघितले, आरएनएचे टाईप्स बघितले आणि सेंट्रल डोग्मा बघितला. आता ॲक्च्युली ट्रान्सक्रिप्शन हा आजचा भाग होता, पण व्हिडिओची लेंथ खूप वाढून जाईल म्हणून आज आपण ट्रान्सक्रिप्शन न घेता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन प्लस ट्रान्सलेशन ही पूर्ण प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊ. तोपर्यंत गुड बाय, स्टडी करत रहा. ओके.